हॅलो फ्रेंड्स, सासू सुनेचा किचन कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत ओनियन उत्तप्पम। उत्तप्पम ही साऊथ इंडियामधील एक पॉप्युलर डिश आहे। ही डिश बनवायला अतिशय सोपी आणि हेल्दीही आहे। फक्त डाळ व तांदूळ योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे। उत्तप्पम बनवण्यासाठी तुम्ही साध्या राईससोबत उकडीचा तांदूळ वापरा, कारण त्याने तुमचं उत्तप्पम खूप छान आणि असा पफी होतो आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण वाढते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। इथे आपण 3 वाटी तांदूळ, त्यामध्ये 1.5 वाटी उकडे तांदूळ आणि 1.5 वाटी साधे तांदूळ भिजवलेले आहेत। 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथ्या आपण एकत्र भिजवलेला आहे। डाळ आणि तांदूळ इथं आपण वेगळं भिजवून ठेवलेलं आहे आणि साधारण आपण 6 ते 7 तास याला भिजवणार आहोत। उन्हाळा असल्यास हे 4 ते 5 तासात भिजवून होतं, पण जर हिवाळा असेल किंवा पावसाळ्यामध्ये गार हवा असेल तर तुम्ही याला रात्रभर भिजवून ठेवू शकता। मेथ्या ॲड केल्यामुळे याचे फर्मेंटेशन चांगले होण्यास मदत होते। साधारण 6 ते 7 तास झालेले आहेत आणि मिक्सरमध्ये आपण तांदूळ वाटून घेतलेले आहेत। तांदूळ नॉर्मल वाटून घ्यायचेत, म्हणजे खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही। आणि हे मिश्रण आपण साधारण 6 ते 7 तास फर्मेंटेशन होण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। फर्मेंटेशन होताना हे आकाराने दुप्पट होते, त्यामुळे नेहमी आकाराने दुप्पटपेक्षा मोठ्या पातेल्यामध्ये हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता आपण उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। उडीद डाळीची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ आणि बारीक असली पाहिजे। आणि आपण आता या उडीद डाळीच्या मिश्रणामध्ये तांदळाचं मिश्रण ॲड केलेलं आहे। याला एकसारखं करून घ्यायचं आहे, जास्त डिस्टर्ब न करता त्याला मिक्स करूयात। आणि याला आता फर्मेंटेशनसाठी आपण 6 ते 7 तास ठेवणार आहोत। फर्मेंटेशन छान होण्यासाठी आपण त्याला ओव्हनमध्ये किंवा गॅसच्या जवळ ठेवू शकतो, म्हणजेच उबदार जागी ठेवल्यामुळे आपले फर्मेंटेशन चांगले होते। 6 ते 7 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण खूप छान फर्मेंट झालेलं आहे। तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, म्हणजे खूप छान असं ते फसफसलं आहे। आणि ह्याला आता मीठ टाकून एकसारखं आपण करून घेणार आहोत। याला जास्त डिस्टर्ब करायचं नाही आहे, कारण फर्मेंटेड पिठातील गॅसमुळे आपला पदार्थ मस्त हलका आणि जाळीदार होतो आणि त्यामुळे पिठाला कमीत कमी डिस्टर्ब करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। मीठ तर आपलं आता रेडी झालेलं आहे, तर आपण ओनियन उत्तप्पमची तयारी करून घेऊया। इथे आपण एक मोठा बाउल बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि साधारण 5 ते 6 छोटे बटरचे क्यूब्स घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। चला आता ओनियन उत्तप्पम बनवायला सुरुवात करूया। इथे आपण एक तवा घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर थोडंसं तेल आपण पसरून टाकणार आहोत। आपला उत्तप्पम तव्याला चिकटू नये म्हणून काय करायचं, तर एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे पुसून घ्यायचं। आणि आता आपण तयार केलेले बॅटर तव्यावर अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। याला थोडंसं सेटल होऊ द्यायचं आहे आणि याला ओलावा असतानाच आपण त्यामध्ये कांदा कोथिंबीर मिरची ॲड करणार आहोत। आणि आता आपण यावर ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर। कांदा भरपूर ॲड करायचा आहे, कारण हा ओनियन उत्तप्पम आहे। याला आपण हलकंसं प्रेस करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता साधारण 1-2 मिनिटांनंतर त्याला थोडीशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। आणि आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत याचा की इन्ग्रेडियंट, म्हणजेच बटर। बटरचा वापर जर तुम्ही सढळ हाताने केला तर ओनियन उत्तप्पम अतिशय टेस्टी लागतो। आणि जर तुम्हाला हे अजून हेल्दी बनवून खायचं असेल तर तुम्ही तेलाचा वापरही करू शकता। 1 ते 2 मिनिटांनंतर आपण याला पलटी करून घेणार आहोत। वाव, तुम्ही बघू शकता तो एकदम मस्त जाळीदार झाला आणि असा छान थोडासा खरपूस दिसतोय। साधारण 2 मिनिट झालेले आहे आणि आपण दुसऱ्या साईडने तो झालाय का बघूया। येस, आपला ओनियन उत्तप्पम रेडी आहे। आता आपण त्याला गरमागरम सर्व करूया। ओनियन उत्तप्पमला आपण सर्व केलेला आहे टोमॅटो सॉस आणि या साऊथ इंडियन चटणीसोबत। ही चटणी कशी बनवायची तर ह्याची लिंक आम्ही तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ। तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली, आवडली ना, तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील किंवा आमची रेसिपी बनवताना तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। थँक्यू।